मी विभागीय आयुक्तांची भेट घेतली आहे आणि एकूणच मराठवाडा विभाग जो आहे या विभागातली परिस्थिती काय ती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषतः जे काही लक्षात आलं आहे त्यात अजूनही इन्फेक्शन रेशिओ जो आहे हा 21% आहे, पण तरी देखील मध्यंतरीच्या काळात तो जवळजवळ 40-50% चालला होता, तर त्यामुळे तो मॉडरेट झाला, पण 21% म्हणजे अजूनही तो हाय आहे. विशेषतः असं लक्षात येतं की औरंगाबाद आणि लातूर या दोन ठिकाणी तो वेगाने कमी आलेला आहे, पण इतर ठिकाणी तो प्लॅटू झालाय आणि बीड मात्र अजूनही त्या ठिकाणी त्याचा कर्व जो आहे तो वरच चाललेला आहे, त्यामुळे बीडमध्ये अजूनही जास्त लक्ष घालण्याची आवश्यकता या ठिकाणी वाटते आहे. एकूणच ज्या काही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आल्या त्या देखील मी त्यांच्याकडनं समजून घेतल्या. विशेषतः ऑक्सिजनच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात स्टोरेज टँक्स लावल्यामुळे जो काही भविष्यातला प्रश्न आहे तो दूर करण्याच्या दृष्टीनं काही काम या ठिकाणी झालेलं आहे, जे मला असं वाटतं अत्यंत आवश्यक होतं. यासोबत विशेषतः आता तिसऱ्या लाटेचं बोललं जात आहे आणि विशेषतः त्यामध्ये लहान बालकांबद्दलची जी भीती आहे तर त्या संदर्भातले काही प्रोटोकॉल्स हे आता विभागीय आयुक्तांनी तयार केले ते देखील मी समजून घेतले आणि मला असं वाटतं की ती तयारी आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महत्त्वाची आहे. आपण अपेक्षा करू की अशी लाट येणार नाही, पण आली आणि आपण तयार नसलो तर ते फार जास्त विदारक अशा प्रकारचं होईल आणि म्हणून त्या दृष्टीने जी काही तयारी आहे, कारण शेवटी लहान बालकं म्हटले तर सोबत एक पॅरेंटही असतो आणि त्यांच्या व्यवस्थाही वेगळ्या असतात, तर त्याही दृष्टीने काय व्यवस्था उभ्या करता येतील या संदर्भातलं एक प्लॅनिंग त्यांनी सांगितलं आहे आणि मला असं वाटतं की तसं प्लॅनिंग पूर्ण महाराष्ट्रात आपल्याला करावं लागेल. तसे इक्विपमेंट्स देखील आपल्याला या ठिकाणी घ्यावे लागतील आणि बाकीचे जे ऑक्सिजनच्या संदर्भातलेही प्रोटोकॉल्स काही या ठिकाणी त्यांनी तयार केले आहेत ते देखील मी समजून घेतले आहेत आणि मला असं वाटतं की आपल्याला एकूणच आता ऑक्सिजनचं ऑप्टिमम युटिलायझेशन हे देखील करावं लागेल, कारण आता ब्लॅक फंगस सारखा म्युकर मायकोसिस सारखा एक रोग आपल्यासमोर आलेला आहे, त्यामुळे त्याचंही नियोजन आपल्याला करावं लागेल, त्याच्या इंजेक्शनचं नियोजन करावं लागेल. त्या दृष्टीने मला असं वाटतं की अधिक इफेक्टिव्ह स्टेप्स आपल्याला उचलाव्या लागतील.